आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वारसानिमित्त प्रभाग क्रमांक 6 वडवली अटाळी विभागाच्या वतीने वडवली येथील स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले। तसेच सायंकाळी नवनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रभागातील गोरगरीब नागरिकांना ब्लँकेट आणि आनंदरूपी भेटवस्तू देण्यात आली। नवनाथ पाटील हे आपल्या प्रभागामध्ये विविध उपक्रम राबवित असतात। कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्ध्याचा सत्कार देखील करण्यात आला। पावसामुळे टिटवाळा परिसरात पाणी भरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले होते। नागरिकांची राहण्याची खाण्याची पिण्याची सोय करून दिली। मोफत आरोग्य शिबिर लावण्यात आले। अनेक उपक्रम ते त्यांच्या वार्डात राबवित असतात। नरेंद्र पवार यांनी नवनाथ पाटील यांचे कौतुक केले। यावेळी प्रमुख उपस्थिती माजी उपमहापौर नगरसेविका उपेक्षा भोईर, टिटवाळा मोहने मंडळ अध्यक्ष शक्तिमान भोईर, शशिकांत पाटील, विलास रंधवे, कैलास सिंग, रुपेश पाटील, सचिन पाटील, मनोज मिश्रा, जास्मिन पाटील, राजन पाटील, सारिका चौरगे, कैलास पाटील मोठ्या संख्येने बीजेपी कार्यकर्ता पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। द व्ही रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज नवनाथ पाटील वडोलीचे युवा नेते भाजपचे आज खरं तर त्यांचं विशेष कौतुक आहे। कोरोना काळ असून दे का पूरग्रस्त परिस्थिती असून दे अशा वेळेला एखाद्या नगरसेवकाला एखाद्या आमदाराला लाजवेल अशा प्रकारचं चांगलं काम नवनाथ पाटील यांनी केलं आणि त्यातलाच एक छोटासा भाग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ज्या भागात पाणी आलं होतं त्या भागातल्या काही लोकांना खास करून आमचे आदिवासी बांधव आहेत त्या सर्व परिवारातल्या लोकांना आज कंबल वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला। त्याच्या व्यतिरिक्त आज कोरोना वॉरियर्स या परिसरात जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, ड्रायव्हर्स आहेत, केडीएमसीचे कर्मचारी आहेत यांनी देखील कोरोना काळामध्ये जी त्यांची कर्तव्य बजावलं चांगल्या प्रकारे त्यांचा एक सन्मान करण्याकरता देखील कोरोना वॉरियर्स म्हणून या ठिकाणी संध्याकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मी नवनाथ पाटलांचं मनावर आभार मानतो की माझा वाढदिवस एक वेगळ्या प्रकारे साजरा केला। मी केक कापलाच पण या भागातल्या गोरगरिबांना कंबल वाटपाचा कार्यक्रम मी ते तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची योगदान सहभाग आज नवनाथ पाटील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झाल्यापासून त्या भागातले वडवलीकर अनुभव घेत आहेत। म्हणजे जिथे अनेक वर्ष रस्ता नव्हता, अनेक वर्ष जिथे गटार नव्हती, जिथे अस्वच्छता होती त्या ठिकाणचा परिसर नगरसेवक नसताना देखील करण्याची किमया आमच्या नवनाथ पाटलांमध्ये नगरसेवक झाल्यावरती काय या वाढाचा कायापालट होईल हे आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला स्वतः बघायला मिळत आहे। मनापासून नवनाथ पाटलांचे या ठिकाणी आणि पुढे त्याच्या टीमचं आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत, सगळे युवा पदाधिकारी आहेत या सगळ्यांचा मनावर या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझा वाढदिवस हा खूप चांगल्या प्रकारे साजरा केला त्याबद्दल मनापासून त्यांचे मी आभारी आहे। नरेंद्र पवार साहेब हे माजी आमदार नसून हे खरोखर आम्ही स्वतः आम्ही त्यांना आमदारच मानतो असं का ते तला गला आमच्या वडवली वार्ड क्रमांक 6 असो 7 असो आमच्या प्रभागामध्ये आता पूरग्रस्त पण आला होता त्या संदर्भात पण स्वतः पवार साहेब तुम्ही असं एकंदर कार्यकर्ता छोटासा कार्यकर्ता त्या मोठा कसा मान द्यायचा हे पवार साहेबाकडूनच शिकावं पाहिजे असं ना त्यांचा आज वाढदिवसानिमित्ताने आम्हाला भेट द्यायला आली तर आम्हाला खूप आनंद सर्व आमचे कार्यकर्ते खुश झाले का साहेबांचा वाढदिवस असून आम्ही तिकडे कल्याणला जातो साहेबांनी आम्हाला इथे भेट दिली असा मग त्यांच्यासाठी एवढं आमच्यासाठी पवार साहेब करतात आम्हाला छोटासा आम्ही एक कंबल देण्याचा माझ्या वार्ड क्रमांक 6 मधून आम्ही माझा वार्डाध्यक्ष राजन पाटील आणि सर्व महिला पदाधिकारी सर्वांनी आम्ही सर्व एकत्र मीटिंग घेऊन का साहेबांचा वाढदिवस आहे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे तरी थोडक्यात थोडका काय नाही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मग थोडक्याचा असे कार्यक्रम सर्व ग्रामस्थ वडवलीमध्ये अटाळी आंबिल डेशन सर्व परिसरामध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये आम्ही कंबल देण्याचा 100 कंबलचा आम्ही कार्यक्रम पवार साहेबांच्या नावाने आम्ही सर्व खुश आमचे कार्यकर्ते खुश आहेत का साहेबांचा वाढदिवस साहेबांनी आम्हाला स्वतः आमच्या ऑफिसमध्ये येऊन भेट दिली त्याबद्दल आम्ही पवार साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष सुंदी केली। तर या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388-4040। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।
आहे.